ग्रेट महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ लवकर पाहता येतील. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, आपलं ग्रेट महाराष्ट्र चॅनल वर खूप खूप स्वागत. आजकाल लोक वेगवेगळ्या प्रकारची शेती करतात. अशीच वेगळ्या प्रकारची आणि ज्या शेतीबद्दल जास्त कोणाला माहिती नसलेली शेती म्हणजेच स्ट्रॉबेरीची शेती. या शेतीबद्दलची योग्य ती माहिती करून घेऊन ज्या शेतकऱ्याने हा व्यवसाय स्वतःच्या जिद्दीने आणि कष्टाने सुरू करून नावारूपास आणला त्या शेतकऱ्याचं नाव आहे ज्ञानेश्वर संजयराव गोळे. त्यांनी या व्यवसायाला कशी सुरुवात केली, त्यांनी या व्यवसायात कसा जम बसवला, त्यांची यशोगाथा काय, याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत. ज्ञानेश्वर गोळे हे हात गेघर या गावात जावळी या तालुक्यात व सातारा जिल्ह्यात राहतात. त्यांच्या फार्मचे नाव आहे साई फार्म. ते स्ट्रॉबेरीची लागवड 5 ते 6 वर्षांपासून करतात. त्यांच्याकडे स्ट्रॉबेरीची शेती ही सरासरी 22 गुंठ्यांमध्ये आहे. त्यांनी जवळजवळ 6,500 रोपं या शेत जमिनीत लावलेली आहेत. स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी थंड आणि दमट हवामान साजेसं आहे. या शेतीसाठी भुसा जमीन ही साजेशी आहे. स्ट्रॉबेरीची लागवड करताना पहिले मदर प्लांटची लागवड करावी लागते. मग त्यातून रोपटं तयार होण्यासाठी 2.5 महिन्यांचा अवधी लागतो. मग त्या रोपट्यांची लागवड करून त्यातून स्ट्रॉबेरीचे पीक मिळायला 2.5 महिन्यांचा अवधी लागतो. म्हणजेच थोडक्यात पाहायला गेलं तर स्ट्रॉबेरीचं पीक मिळायला एकूण 5 महिन्यांचा कालावधी लागतो. शेणखतानं व्यवस्थित मशागत करून ठिबक सिंचन करून स्ट्रॉबेरीची रोप ही मंचिंग पेपरावर लावावी लागतात. ती रोप खराब होऊ नये, रोगराई होऊ नये हे त्यामागचं महत्वाचं कारण असतं. थंडीच्या दिवसात 1/2 तास पाणी द्यावं लागतं तर उन्हाळ्यात हाच कालावधी हा वाढवावा लागतो. म्हणजे 1 तास, 1.5 तास किंवा 2 तास रोपट्यांना गरजेप्रमाणे पाणी हे द्यावं लागतं. ते त्यांच्याकडे स्ट्रॉबेरीची विक्री पाचगणी, महाबळेश्वर, फलटण या ठिकाणी करतात. या पिकाला रोग होण्याची शक्यता ही जास्त असल्यामुळे रोगराई टाळण्यासाठी बुरशीनाशके, कीटकनाशके आणि वेगवेगळ्या औषधांची फवारणी ही वेळच्या वेळी करावी लागते, जेणेकरून रोगांवरती लवकर नियंत्रण मिळवण्यास सोपं जातं. या शेताला खते ही ठिबक सिंचनाने सोडावी लागतात तर फवारणी ही पंपाने करावी लागते. या एवढ्या शेतीपासून त्यांच्या 4 महिन्याचं उत्पन्न हे 2.5 ते 3 लाख रुपये एवढं आहे. स्ट्रॉबेरीचे फळ लाल दिसायला लागले आणि आकारानं मोठं झालं की ते फळ तोडणीला तयार झालं असं समजावं. स्ट्रॉबेरीच्या पीक वाढीसाठी शेणखत, गाईचे गवतार, गवताराची फवारणी हे सगळे त्या पिकाला योग्य त्या प्रमाणात द्यायला लागते. त्यांच्या म्हणण्यानुसार हे पीक चांगलं आहे आणि त्यापासून मिळणारं उत्पन्न देखील चांगलं असल्यामुळे नवीन व्यावसायिक या व्यवसायाकडे चांगला पर्याय म्हणून नक्कीच पाहू शकतात. शेतकऱ्यानं योग्य ते कष्ट करून या व्यवसायात मेहनत केल्यास त्याला या व्यवसायातून चांगला लाभही नक्कीच मिळू शकतो. शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहतात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. आज आपण आहे सातारामध्ये, तर आपल्यासोबत साई जे फार्म आहे, जे स्ट्रॉबेरी शेती आहे, त्यांचे ओनर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया स्ट्रॉबेरी शेती कशी केली जाते आणि त्याच्याविषयी संपूर्ण माहिती. नमस्कार. नमस्कार. तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनलवर सर्वप्रथम स्वागत. तुमचं नाव आणि पत्ता एकदा व्यवस्थित सांगा. माझं नाव ज्ञानेश्वर सर्जेराव गोळे, मुक्काम पोस्ट ठादगेघर, तालुका जावली, जिल्हा सातारा. बरं, हे कुठं येते तुमचं? हे जावली तालुक्यामध्ये येते. आता तुम्ही जी शेती करताय स्ट्रॉबेरीची, ही कधीपासून करताय? शेती जवळजवळ मी 5 ते 6 वर्ष झाली स्ट्रॉबेरी लागवड करतो. 6 वर्ष झाली. 6 वर्ष. आता किती लागवड केलेली आहे? आता लागवड आपली साधारणमध्ये 6,500 रुपये 6,000 रुपये 6.5. बर, किती जमिनीत आहे ते? 22 गुंठे. 22 गुंठ्यामध्ये 6,500 रोपं 22 गुंठ्यात तुम्ही लावलेली आहेत. हो. बर, आता सध्या ह्याचा तोडा चालू आहे का? तोडा आहे, चालू. दिसाड थोडं चालू करायला लागतं का? ह्यासाठी, ह्या शेतीसाठी वातावरण कसं लागतं? ह्यासाठी थंड हवामान लागतं. थंड हवामान, ज्याच उष्णता वाढली की फळं पाणी पकडतात, डाऊन होतात. त्यामुळे थंड दमट चालते. थंड आणि दमट लागतं. दमट लागते. बरं, आणि जमीन कशी असली पाहिजे? जमिनीला तांबरळ भुसार जमीन लागते. ज्यास काळवट पण नाही, ज्यास काळवट जमीन असली तर त्याला बुरशीचा रोग जास्त अटॅक करतो. लागवड पद्धत कशी आहे याची? लागवड याच्या अगोदर, ह्या रोप लागवड करायच्या अगोदर आपल्याला मदर प्लांट घ्यायला लागतो. मदर प्लांट मधून रोप पकडायला लागतात. रोप पकडल्यानंतर आपल्याला ती जी रोप हवी ती लागवड करायला लागते. बर, त्यानंतर म्हणजे कलम केला जातो? कलम केला जातो. त्यासाठी किती कालावधी लागतो तरी? मदर प्लांट साठी 2.5 महिने लागतो.
अडीच महिने अडीच महिने आणि त्या हे ते लावल्यानंतर मग काढणीला जे पीक येतं ते किती कालावधीत येतं? परत अडीच महिने लागतो काढणीला पीक येते ते अडीच महिने लागतो. बरं, म्हणजे टोटल पाच महिन्यात हे उत्पन्न चालू होतं. बरं, आता जे तुम्ही रोपं लावलेले आहेत त्याला काय पद्धत काय असते, म्हणजे वरंब असतो का काय असतो? रोपं लावले त्याच्यासाठी आपल्याला बेड पाडायला लागतात. पहिले शेणखतचं मशागत शेणखत टाकून त्याला नांगरट रोटाळणी बेड पाडून त्याच्यानंतर त्याला जे ठिबक खातं सिंचन करून हे करायचं. नंतर आपण लागवड करायची, लागवड करून पेपर टाकायला लागतो. पेपर टाकायला लागतो, मल्चिंग पेपर. मल्चिंग पेपर त्याच्यावरती रोपं लावायची. रोपं लावायला लागतो. बरं, पेपर टाकायचं कारण की फळ खराब होऊ नये, फळामुळे रोग राय येऊ नये, त्याकरता पेपर टाकायला लागतो. ह्या शेतीसाठी पाण्याचं नियोजन कसं असतं? पाणी याला ज्या टायमाला थंडीचं वातावरण असतं त्या टायमाला साधारणपणे अर्धा तास पाणी दिले तरी चालतं 22 घंट्याला. आणि जसं आपल्याला उष्णता जाणवायला लागेल तसं कालावधी पाण्याचा वाढवावा लागतो. समजा पाऊण तास, एक तास, दीड तास, असं जशी पाणी द्यायला आपल्याला फळाव कळतं की बाबा पाणी द्यायला पाहिजे त्याच्या ह्याच्या कालावधी. बरं, आता हे विक्री कुठं करता? विक्री ही आम्हाला पाचगणी महाबळेश्वरच्या जवळ आहे. पाचगणी महाबळेश्वरला पण विक्री होती आणि इथं प्रथम व्यापारी इथं घेतो ते आउटर बॉक्स भरून घेतो त्याला द्यायला लागतो. म्हणजे तुम्ही व्यापाऱ्याकडे डायरेक्ट इथले काढून तुम्ही तिथे घेऊन जाता? घेऊन जातो. बरं, ह्या पिकाला रोग आहे का आणि त्यासाठी काय नियंत्रण करता तुम्ही? रोग भरपूर ह्या पिकाला. पाऊस काळ ज्यात झाला त्याला बुरशीनाशक पहिली फवारणी द्यावी लागते. बुरशीनाशक सोडायचं, कीटकनाशक असतं ह्या रोगाला झाडाला. कीटक भरपूर, फळ खायला, पाला खायला कीट भरपूर, त्यामुळं याच्यावर लगेच दुसरा अटॅक होण्याच्या अगोदर पहिलं फवारणी वगैरे द्यायला लागते. बरं, म्हणजे रोग जास्त आहे म्हणायचं त्याला? हा, रोग जास्त याला. लगेच नियंत्रण केलं तरच हा म्हणजे आटोक्यात आटोक्यात येईल. बरं, ती फवारणी कशी केली जाते त्याची? फवारणीला खतं वगैरे याची खालून ठिबकनं सोडायला लागते आणि फवारणी पंपानं करायला लागते. बरं, आता ह्या शेतीमध्ये काय मल्टी क्रॉपिंग आपण करता का तुम्ही, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे आंतरपिकं घेतोच मी. आंतरपिकं माझी कलिंगड असतात, मिरची असती, मका असतो, कोबी फ्लावर असतो, वांगे असतात. आंतरपिकामध्ये आपलं वरचा खताचं पैसे सुटून जातात. मग त्याचा काय परिणाम ह्या झाडांवर, ह्या पिकांवर नाही होत? नाही होत. बरं, साधारणपणे स्ट्रॉबेरी पिकाचं किती उत्पन्न निघतं 22 घंट्यामध्ये तुमचं? 22 घंट्यामध्ये मी साधारणमध्ये 2.5 ते 3 लाख रुपये कमवतो 22 घंट्यामध्ये. पण तसा रेट भेटला तर गेल्या वर्षी रेट होता 60 रुपये ट्रे, अंदाजा रेट आहे 120 रुपये ट्रे. साधारणपणे अंदा बऱ्यापैकी रेट आहे. गेल्या वर्षी 60 रुपये ट्रे होता, अंदा दुप्पट ट्रे, त्यामुळे परोटेबल काम आहे. बर, आता तुम्ही शेतकऱ्यांना ह्या शेतीविषयी काय सल्ला द्याल? शेतकऱ्यांनी हे कसं चांगलं पीक आहे, एक आपण दुपती गाय म्हणतो ना घरामध्ये, त्या पद्धतीत हे चांगले. जशी गायचं कसं आपण म्हणतो की घरचा खर्च होऊन दूध विक्रीसाठी, त्या पद्धती आपलं घरचा खर्च होऊन हे आपलं दुपती गाय सारखं आपलं स्ट्रॉबेरी थोडी थोडी मार्केटला जाते, हे चांगले. शेतकरी थोडा थोडी स्ट्रॉबेरी करावी. बर, आता मला तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न काय विचारायचा आहे, हे पीक आहे ह्यासाठी किती कामगार लागतात? ह्या पिकाला आम्ही हे पीक घरच्या घरीच करतो. आम्ही कामगार अजून तर बाहेरचा लावलाच नाही. आणि घरच्या पिकामुळे घरची लोक आमची शाळा बघून, आमची मुलं शाळा बघून, हे मुलांचा सपोर्ट, पत्नीचा सपोर्ट, आई वडिलांचा सपोर्ट चांगला आहे. बरं, आम्ही घरच्या घरी शेती, घरच्या घरी सगळं नियोजन होते. नियोजन घरच्या घरी करतो. म्हणजे साधारणपणे जास्त लागवड असली समजा 10,000, 15,000, 20,000 तर मजूर लावाय लागणारच. पण हे थोडीफार आपली साडेसात हजार लागवडसाठी घरचं बारचा मजूर गरज नाही, आपलं घरच्या घरी शेती होती आपली. बरं, तुम्ही राजकारणात पण काम करताय, राजकीय पार्श्वभूमी पण तुमच्याकडे आहे, ते बघून हे कसं बघता तुम्ही? हे बघून वेळ करतो. आमची घरची मी समजा बाहेर मला मीटिंग उठली असली, पक्षाची मीटिंग, तिकडे गेलो तरी मुलं, पत्नी, आई बघतात. बरं, आता हे पीक म्हणजे पिकलेलं आहे, खायला येणार आहे, तोडणीला येणार आहे, हे कसं ओळखलं जातं? शेती ह्या पिकाचं लाल फळ झालं, जास्त लाल झालं, साधारणतः कच्चं फळ असलं की तोडणीला आलं, जास्त पिकलं ते तोडणीच्या बाहेर गेलं आणि जास्त कच्चं असलं की तोडणीला आलं नाही, हे समजायचं. बरं, त्याकडे बघून ओळखायला येते. बरं, आता हे जे पीक आहे ह्यामध्ये जर कुणाला लावायचं असेल तर सुरुवातीला काय तोटा येऊ शकतो? सुरुवातीला तोटा येऊ शकतो पाऊस, आमच्याकडे पावसाचं वातावरण जे असेल
पाऊस काळ जास्त असतो, त्यामध्ये पावसानं साथ दिली तर पीक भरपूर आहे, आणि पावसानं साथ दिली तर रोग राय कमी राहते. पावसानं याला जास्त दिलं की मागच्या वर्षी पाऊस काळ जास्त होता, ह्या वर्षी पण पाऊस काळ जास्त होता. स्टार्टिंगला आम्हाला लॉस गेलो आम्ही, स्टार्टिंगला जे उत्पन्नाला जे फळ लागवड म्हणजे फळ उत्पन्नाला जे सुरुवात झाली पावसाची सुरुवात झाली त्यामध्ये लॉस गेलो. स्टार्टिंगला म्हणजे जो वेळ आहे लावण्याचा लावण्याचा काढणीचा वेळ आहे तो व्यवस्थित म्हणजे त्याचा जम बसला पाहिजे, जम बसला पाहिजे. आणि जी पहिली गोष्ट म्हणजे ज्या टायमाला स्टार्टिंगला जी फळं लागवड म्हणजे फळ उत्पन्न झाली चालू त्या टायमाला रेट चांगला होता, 270 रुपये रेट होता. त्या टायमाला आमच्या पावसामुळे मार दिल्यामुळं लॉस झालो. त्या टायमाला आम्हाला फक्त साधारणपणे खताचं पण पैसे निघत नव्हते. बरं बरं बरं. आता काय होतं माहितीये का, हे जे पीक आहे हे पीक म्हणजे दुपत्या गायीसारखं तुम्ही बोलला, कशा प्रकारे शेतकऱ्यांना हे फायदेशीर ठरू शकतं, तुमचं काय मत आहे? साधारणपणे दुपत्या गायीसारखं म्हणजे आपण जशी गाय कधी पाळतो, गाय पाळल्यानंतर तिला 1-5 लिटर दूध आहे, तिचा खुराक जाऊन घरचा आपला खुराक जाऊन जेवढं उत्पन्न भेटतं त्याच्यामध्ये तिचं खाद्य जाऊन समजा आपल्याला इन्कम एक थोडीफार 1-350 रुपये भेटते दिवसाला, त्या पद्धतीचं हिचं उत्पन्न चांगल्यापैकी आपण हिचं खुराक जाऊन खाद्य जाऊन फवारणी जाऊन औषध खर्च जाऊन आपल्याला उत्पन्न बऱ्यापैकी भेटते. म्हणजे माणसाची मजुरी आज आम्ही आमची मुलं आम्ही 5 जणांची मजुरी काढतो याच्यामध्ये. बरं बरं. त्याच्यानं फायदा भरपूर आहे. तुम्हाला आता किती उत्पन्न मिळतं यामध्ये टोटल? 3.5 लाख रुपये भेटतात. बरं. म्हणजे किती महिन्यात? 1-4 महिन्यामध्ये. 4 महिन्यात 3.5 लाख रुपये तुम्हाला भेटतात. बरं बरं. आता हे जे पीक आहे हे पीक वाढीसाठी तुम्ही वेगळं काय करता का? उत्पन्न वाढीसाठी ह्याला सेंद्रिय खत, सेंद्रिय तुमचं गायीचं गवतार त्याच्यापासून उत्पन्न जास्त भेटतं त्याला. ते आपण आपलं कुठं घरोघरी गोळा करायचं सोडायचं गवतार, फवारणी गवताराची. आता शेतीकडे बरेच लोक वळायला लागलेत कारण लॉकडाऊनमुळे लोकांना कळलं की शेती किती महत्वाची आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांना एक ह्या शेतीविषयी किंवा एक सर्व शेतीविषयी तुम्ही काय सल्ला द्याल, संदेश काय द्याल? शेती तशी चांगलीच चांगली म्हणजे करणाऱ्याला शेती चांगली आहे, मन लावून काम करायचं त्याच्यामध्ये शेती चांगली आहे. मन लावून केलं की भरपूर काय उत्पन्न भेटतं, आपलं लक्ष राहणार बाहेर आणि शेती आपण पेरणार इथं स्ट्रॉबेरी लावणार त्यावर लक्ष नसलं समजा कुठला रोग आलाय काय आले हे बघणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी शेती थोडी का होईना करावी म्हणजे उत्पन्न समजे पीक घ्या, ह्या पिकातनं उत्पन्न नाही दुसऱ्या पिकात निघल दुसऱ्या नाही तिसऱ्या निघल, पण शेतकऱ्यांनी शेतीकडे लक्ष द्यावं. बरं बरं. म्हणजे स्वतः कष्ट करून यामध्ये उतरलं तरच हा शेती फायदेशीर ठरते. फायदेशीर आहे म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर अवलंबून राहून चालणार नाही. चालणार नाही. आता आमचा बाचा इंजिनियर आहे, इंजिनियर त्यानं कधी शेती केलीच नाही, ह्या वर्षी तो शेतीमध्ये रमला, त्याला मुंबईला जाऊ सोडायला. मामा इथं चांगलं आहे, शेतीमध्ये त्याला आवड निर्माण झाली. 1-2 महिने त्याला मुंबईला जाऊ सोडणं याचा अर्थ त्याला पूर्णपणे आवड निर्माण झाली. आता मी जरी बाहेर गेलो तो लक्ष देतोय की औषध कुठलं वारायचं खत कुठलं सोडायचं हे आवड निर्माण झाली. तसंच बरोबर कष्ट करण्याची तयार आवड आणि जिद्द हे सर्वात महत्वाचं. जिद्द आहे. कष्ट काय समजीच करणार पण जिद्द महत्वाची, हे आपल्याच्यानं होणार नाही होणारच हे लक्षात ठेवायचं. बरोबर. तर तुम्हाला पुढील शेतीसाठी आणि तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून शुभेच्छा. तुम्ही असंच उत्पन्न काढावं यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, तुम्ही वेळेत वेळ काढून मुलाखत दिली. थँक्यू. ग्रेट महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ लवकर पाहता येतील. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र.